गोकुळ दूध संघानं नुकतीच गाईच्या दुधाच्या खरेदी दरात दोन रुपयांची वाढ केली आहे मात्र ही वाढ करतानाच संघानं मुंबई वगळता अन्यत्र विक्री दरात सुद्धा दोन रुपयांची वाढ केली आहे या दरवाढीबद्दल महिला वर्गातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत गोकुळ दूध संघानं जानेवारी महिन्यात गायीचं दूध उत्पादन अधिक झाल्याचं कारण देत खरेदी दरात दोन रुपयांची कपात केली होती यावर दूध उत्पादकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत मोर्चा काढून दूध दर कपात रद्द करण्याची मागणी केली होती परंतु गोकुळनं त्याबाबत काहीच निर्णय घेतला नव्हता त्यानंतर महिनाभरापूर्वी संघानं पशुखाद्याच्या दरातही वाढ केली या दरवाढीनंतर दूध उत्पादकांनी मोर्चे रास्ता रोको या माध्यमातून आंदोलनं करत पशुखाद्य दरवाढ रद्द करण्याची मागणी केली शिवसेनेनं तर जनावरांसह गोकुळच्या ताराबाई पार्क कार्यालयावर मोर्चा काढला होता उत्पादकांच्या या आक्रमकतेनंतर पशुखाद्य दरवाढ रद्द करण्याऐवजी गोकुळच्या संचालक मंडळानं गायीच्या दूध खरेदी दरात दोन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला परंतु ही दोन रुपयांची वाढ आता ग्राहकांवर लादत मुंबई वगळता अन्यत्र दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ करण्यात आली आहे या दरवाढीचा फटका गृहिणींच्या बजेटला बसणार आहे त्यामुळं दरवाढीबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला गोकुळचं दूध दोन रुपयांना दरवाढ होणार आहे आम्ही प्रत्येक म्हणजे कित्येक वर्षापासून तेच दूध वापरतोय पण आता आणि ते महाग झालं तर सर्वसामान्य लोकांना ते परवडणार नाही तर शक्य असेल तर ते तुम्ही वाढवू नका आहे तोच रेट ठेवा कारण ह्यामुळे मध्यमवर्गीय लोक आणि गरीब लोकांचे खूप हाल होतात पूर्वीपासून भरपूर लोक आणि गोकुळ दूधच वापरतात ज दरवाढ दूध दरवाढ करू नये सामान्य लोकांना दूध दरवाढ कर केल्यावर परवडत नाही मुलांच्या शाळेचा खर्च आणि दुधाचे दोन रुपये दर वाढले की मुलांना असं प देणं पण परवडत नाही शाळेचा खर्च झाला आहे आता पूर्ण आणि भरपूर आणि महागाई झालेली आहे सामान्य लोकांना पगार कमी असल्यामुळं त्या पगारात आम्ही दूध मुलांना देऊ शकत नाही आणि तुम्ही आहे ना दरवाढ करू नये